पण नेमकी परिस्थिती काय आहे? तुम्हाला तुमच्यापैकी अनेक गरीब शेतकऱ्यांकडं, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडे आजकाल फोन असतो. परवा आमच्याकडच्या एका शेतकऱ्याला विचारलं, फोन कसं काय बाबा? त्यांनी सांगितलं का ते 6,000 रुपये येतात ना, त्याचं ओटीपी फोनवर येतोय, त्याच्यासाठी फोन घ्यावा लागतोय. म्हटलं त्या ओटीपी साठी फोन घेतला तर त्या फोनवर नेमकं येतंय काय? त्यांनी सांगितलं पहिले 2 दिवस मेसेज येतो का तुम्हाला 6,000 देतोय, तुम्हाला 6,000 देतोय. तिसऱ्या दिवशी फोन येतोय, 6,000 मिळाले का, 2,000 हप्ता मिळाला का? बरोबर. माझ्या भावानं हा फक्त वरवरचा मुलामा आहे, याचा वर्ख जर खरवडून काढला तर विचार करा. 3 डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली. 3 डिसेंबरला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी झाली 2023 साली, कांद्याचा भाव काय चालला होता? 42 रुपयांनी जात होता, 4,200 चालला होता, 4,000 रुपये रेट होता. म्हणजे 42 रुपये किलो होता, 40 रुपये किलो दर चालला होता. त्यानंतर 3 डिसेंबरला निर्यात बंदी झाल्यानंतर जवळपास 45 दिवस ही निर्यात बंदी राहिली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, ते 2,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं. जिथं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं 2,000 कोटीचं नुकसान झालं, तिथं 2,000 रुपयाचं कौतुक आम्ही किती वेळा फोनवर ऐकायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.